रेशन धान्य काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जात असताना रंगे हात पकडण्यात आले. संघ प्रतिनिधी जत तालुक्यातील करेवाडी तिकोंडी येथील रेशन दुकानातून दुकानदार इरापा तुका करांडे यांनी गहू काळा बाजारात विकण्यास नेत असताना पकडले. याबाबत अधिक माहिती अशी की करेवाडी तिकोंडी येथील दुकानदार इरापा तुका करांडे हे आपल्या स्वतःच्या फोर व्हीलर गाडी क्रमांक MH 10 CN 1649 या गाडीतून आपल्याच रेशन दुकानातून काही किलोचा गहू काळ्या बाजारात विक्रीसाठी नेत असल्याचे माहिती ग्रामपंचायतीचे सदस्य व गावकऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार सदस्य संजय करांडे, बाळासाहेब खरात, काशीराम कराडे, साधा तांबे, भिवा खरात यांनी गाडीचा पाटला करत गाडी अडवी करून संख येथील बोर नदीच्या काठावर पकडले. विचारपूस केले असता उडवा उडवीची व उद्दट भाषा केल्याने संशय आल्यामुळे सदरची माहिती संख अप्पर तहसीलदारांना फोनवरून देण्यात आली. अप्पर तहसीलदार SR मगाडे यांनी घटनास्थळी येऊन सदर पाहणी केली असता गाडीत गहू अडवून आला व त्याचा पंचनामा केले. तसेच दुकानदाराची जाब जबाब घेण्यात आले. पुढील 2 दिवसात दुकानाची चौकशी करून या दुकानदार दोषी आढळल्यास त्याच्यावर योग्य ती कारवाई करू असे करेवाडी तिकोंडी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांना संख अप्पर तहसीलदार SR मगाडे यांनी दिले. करेवाडी गावचे इरप्पा तुकाराम कराडे हे रेशनदार दुकान असून त्यांच्या दुकानाचा माल बाहेर विकण्यासाठी घेऊन जात असताना आपल्याला जी माहिती मिळाली त्या पद्धतीने आम्ही पाटला करत आलो. करत असताना संत हा गावाच्या जरी वाडापासून जे आम्हाला समजल्यानंतर आम्ही तिथं आलो आणि येऊन आम्ही अप्पर तहसीलदार साहेबांशी फोन करून बोलून घेतला आहे. त्या घटनास्थळी बोलून घेऊन त्या मालाचा पंचनामा करून पुढील योग्य ती कारवाई करण्यासाठी साहेबांनी आम्हाला पुढे 2 दिवसात सांगितलं. गाडी नंबर त्यांचा MH 10 CN 1649 या गाडीमध्ये 150 किलोचं पोते घेऊन त्यांनी विक्रीसाठी चालू त्या पद्धतीने आम्ही मागं येऊन पकडलं. पकडल्यानंतर इरापा तुकाराम कराडे पाठवता का? पाठव.